साताऱ्यातील सौ देवीबाई नारायणदास छाबडा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या छाबडा मिलिटरी स्कूलला T-55 हा रणगाडा भारत सरकारनं भेट दिलाय. या रणगाड्याचे स्वागत आणि पूजन सातारा तालीम संघाच्या मैदानावर विविध मान्यवरांच्या हस्ते झालं. यावेळी या रणगाड्याकडे पाहून विद्यार्थ्यांनी स्वतःमध्ये स्फूर्ती जागृत करावी अशी भावना यावेळी संस्थेचे अध्यक्ष घनश्याम छाबडा यांनी व्यक्त केली. विजय दिवस कराड मध्ये वर्षातून एकदा साजरा केला जातो, पण आपल्याकडे रोज विजय दिवस साजरा झाला पाहिजे आणि रोज या विजयांच्या रथाकडे पाहिलं पाहिजे आणि आपल्या विद्यार्थ्यांनी त्याच्याकडे पाहून आपल्यामध्ये स्फूर्ती निर्माण केली पाहिजे हा संस्थेचा मानस आहे. संस्थेनं आपलं धोरण ठरवलेलं आहे की मिलिटरी स्कूलच्या विद्यार्थ्यांना आपल्या उच्च शिखरावरती पोहोचवायचं आहे. या रणगाड्याने भारतीय लष्करामध्ये मोठी कामगिरी केली आहे. विद्यार्थ्यांनी त्याच्याकडे पाहून प्रेरणा घेऊन उच्च ध्येय गाठावे असंही यावेळी वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक सुरेश गाडगे यांनी सांगितलं. यावेळी सातारा जिल्हा हा लढवय्या जिल्हा असून शहीद जवानांचा जिल्हा आहे असे गौरव उद्गारही सार्वजनिक बांधकाम सातारा विभागाचे अधीक्षक अभियंता SS माने यांनी काढलं. T-55 रणगाडा यांनी आजपर्यंत अतुलनीय कामगिरी केलेली आहे भारतीय लष्करासाठी आणि ती अतुलनीय कामगिरी आपल्याला प्रेरणादायक ठरेल, नेहमी प्रोत्साहन देत राहील आणि आपल्या डोळ्यासमोर असलेला रणगाडा आपल्याला उचित ध्येय गाठण्यासाठी एक स्फूर्ती निर्माण करेल, एक तुमच्यात ऊर्जा निर्माण करेल अशी मी आशा व्यक्त करतो. या प्रसंगी छाबडा स्कूलने नेहमीच नवनवीन उपक्रम साजरे केलेले आहेत आणि अतिशय अल्पावधीत खूप चांगली कीर्ती संपादन केलेली आहे. यानंतर T-55 या रणगाड्याची सातारा शहरातून भव्य मिरवणूक मोठ्या उत्साहात आणि दिमाखात काढण्यात आली. यावेळी हा रणगाडा पाहण्यासाठी सातारकरांनी मोठी गर्दी केली होती.